नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, सकाळी उठल्या काय केले पाहिजे म्हणजे आपले जीवन सकारात्मक होईल. शास्त्रात सुख व दुःखाला सकारात्मक व नकारात्मक ऊर्जेशी जोडले गेले आहे. म्हणून जेव्हा आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते तेव्हा आपल्याला सुख व समृद्धी मिळते, तर जेव्हा आपल्याला नकारात्मक ऊर्जा मिळते तेव्हा जीवनात निराशा, दुःख व संकटे येतात. पण सकारात्मक ऊर्जा कशी मिळवायची? जर आपण देवांची पूजा आराधना केली तर आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. जर आपण देवांचे पूजन करणे सोडून दिले तर आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा राहत नाही, नेहमी नकारात्मक घटना घडतात. व्यवसायात, नोकरीत नुकसान होते, पैशांची आवक थांबते. पण हे हळूहळू घडते म्हणून आपल्या लगेच लक्षात येत नाही. आपण सकाळी उठल्यावर सर्वात आधी काय करतो, पूजा कशी करतो, कोणत्या मंत्रांचा जप करतो, या सर्व गोष्टींचा प्रभाव आपल्या दिवसभराच्या कामात जाणवतो. या व्हिडिओत मी तुम्हाला सकाळी उठल्यावर नेमके काय करावे ते सांगणार आहे. कदाचित तुम्हाला तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी सांगितले असेल की सकाळी उठल्या दोन्ही हात जोडून देवांना नमस्कार करावा आणि नंतर हात उघडून आपल्या तळ हाताकडे लक्षपूर्वक बघावे. पण ते असे का सांगत असतील? याचे खरे कारण हे आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये ऊर्जा भरलेली आहे. सकाळी उठल्यानंतर आपले शरीर स्थिर असते, ते दुसऱ्या व्यक्तीच्या ऊर्जेच्या प्रभावात खूप लवकर येऊ शकते. जर अशा वेळी एखादी नकारात्मक व्यक्ती आपल्या आसपास असेल तर तोच प्रभाव आपल्यावर पडतो. म्हणून उठल्यानंतर सर्वात आधी आपल्या इष्टदेवांचे ध्यान करावे व आपले तळहात एकमेकांना जोडून हातात चंद्राची कोर बनवावी व तळ हाताकडे बघावे. यामुळे तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. आता तुम्हाला वाटेल की सकाळी सकाळी हात बघितल्याने काय होणार आहे, यामुळे काय हातावरील रेषा बदलणार आहेत का की आपले भाग्य बदलणार आहे? आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की धनाची देवी लक्ष्मी, विद्येची देवी सरस्वती व सुख समृद्धी प्रदान करणारे भगवान श्रीहरी विष्णू, या तिघांचा एकत्रित वास आपल्या तळ हातांमध्ये असतो. म्हणून सकाळी सकाळी तळ हाताचे दर्शन घेतले जाते. कराग्रे वसते लक्ष्मी, करमूले सरस्वती, करमध्ये तू गोविंदा, प्रभाते करदर्शनम. म्हणजेच आपल्या तळ हाताच्या अग्रभागात देवी लक्ष्मी, मूल भागात देवी सरस्वती व मधल्या भागात श्रीहरी विष्णू भगवंत निवास करतात. म्हणून सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण आपल्या तळ हातांकडे बघतो तेव्हा या तीनही देवी देवतांचे ध्यान करावे. सकाळी जेव्हा आपण आपल्या तळ हाताचे दर्शन करतो याचा अर्थ आपण भगवंतांकडे आपल्या हातून चांगली व पवित्र कार्य व्हावीत यासाठी शक्तीची अपेक्षा करतो. जगातील कोणत्याही प्रकारचे सुख, वैभव, धन, विद्या हे सर्व आपल्याला आपल्या हातांमुळेच मिळते. म्हणून हे सर्व देणाऱ्या देवी देवतांचे सकाळी हातात दर्शन करावे म्हणजे आपला दिवस चांगला जाईल व या तीनही देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील. हातच कोणतेही कार्य करतात व आपले भाग्य बदलण्याची क्षमता ठेवतात. शास्त्रीय मान्यतेनुसार सकाळी उठल्यानंतर हातांचे दर्शन तर घ्यावेच, परंतु आपण सर्वात आधी कोणत्या वस्तूला स्पर्श करतो याचाही आपल्या संपूर्ण दिवसावर प्रभाव पडतो. मग सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी कोणत्या वस्तूला स्पर्श करावा? आपण उठलो की लगेचच जमिनीवर पाय ठेवू नये. आपल्या भारतीय संस्कृतीत जमिनीला देवी मानले जाते, म्हणून आपण तिला धरणी माता म्हणतो. ती देवी असल्याने तिचा आदर करायलाच हवा. म्हणून सकाळी उठल्यानंतर लगेचच जमिनीला पाय लावून जमिनीचा निरादर करू नये, तर सर्वात आधी जमिनीला स्पर्श करून तो हात आपल्या कपाळाला लावून जमिनीला वंदन करावे, मगच आपले पाय जमिनीवर टेकवावेत. असे केल्याने आपल्या तन मनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि आपण आपल्या कार्यात जास्तीत जास्त सकारात्मकता आणू शकतो. आणखी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या केल्याने आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल? जर सकाळी उठल्यानंतर शंख किंवा घंटांचा आवाज कानावर पडल्यास आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. सकाळी आपल्याला नारळ, शंख, मोर, हंस किंवा ताजी फुले नजरेस पडल्यास समजावे
की आजचा दिवस आपल्याला शुभ जाणार आहे. जर सकाळी घराबाहेर पडल्यानंतर आपल्याला एखादा सफाई कर्मचारी दृष्टीस पडल्यास खूप शुभ असते. सकाळी उठल्यानंतर लगेचच आपले तोंड आरशात पाहू नये, कारण आरशामध्ये रात्रभर निगेटिव्ह ऊर्जा सामावलेली असते आणि तिचा प्रभाव आपल्यावर पडतो. त्याबरोबरच स्नान झाल्यानंतर देवपूजा जरूर करावी. जर इतका वेळ नसेल तर निदान दिवा अगरबत्ती तरी लावावी व देवांना नमस्कार करून मगच घराबाहेर पडावे. आपले देवघर नेहमी स्वच्छ असावे, यामुळे पूजा करतानाही प्रसन्न वाटते व आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. त्याबरोबरच स्वयंपाक करताना सर्वात आधीची जी पोळी असेल ती गायीसाठी काढून ठेवावी, यामुळे घरात बरकत येते व अन्नधान्याची कमतरता भासत नाही. स्नान झाल्यानंतर सूर्याला जल अर्पण करावे, यामुळे आपला मानसन्मान वाढतो, आपल्या जीवनात ऊर्जा निर्माण होते, त्याबरोबरच आपल्या डोळ्यांचा दृष्टिदोषही निघून जातो. सकाळी उठल्यानंतर लगेचच देवाची भजने किंवा गाणी लावावीत व ती ऐकता ऐकता आपली कार्य करावीत, म्हणजे आपल्या तोंडात भगवंतांचे नाम येत राहील. मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.